महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल जे क्रिएशन वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो खूप भारी एडिट झालेला आहे, त्याचा प्रिव्ह्यू तर तुम्ही आत्ताच बघितलेला आहे, तसा आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे। तर सर्वप्रथम व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला गरज पडणार आहे ती म्हणजे शेकीपेटची। तर शेकीपेटची प्रीसेट लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही शेकीपेट इम्पोर्ट करून घ्यायचा आहे तो अलाइट मोशन ॲपमध्ये। सोबतच आपण बिटमॅप प्रोजेक्टचीसुद्धा प्रीसेट लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बिटमॅप प्रोजेक्ट अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। आणि सोबतच व्हिडिओ एडिट करण्यासाठी जे काही सर्व मटेरियल आहे ते तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर भेटून जाईल। तर व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आत्ताच आपला टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। सोबत आपण इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, तिथे तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता। तर चला, तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारची नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकत असतो। तर चला, कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजचा जो काही तुम्ही प्रिव्ह्यू बघितला तसा व्हिडिओ एडिट करण्यासाठी सुरुवात करूयात। तर आपण शेकीपेट आणि बिटमार्क प्रोजेक्ट अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला बिटमार्कवर क्लिक करायचं आहे। बिटमार्कवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तर सर्वप्रथम एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे, जो फोटो आपण टेलिग्राम ग्रुपला दिलेला आहे। हा व्हिडिओ जो काही एडिट करत आहोत आपण, त्याचं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम ग्रुपला दिलेला आहे। तर हा फोटो आपण एक ॲड करून घ्यायचा आहे। तर आपण हा फोटो एक ॲड करून घेऊयात। हा फोटो ॲड करून याला थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर आपण याला थोडंसं ॲडजस्ट करून घेतलेला आहे। ॲडजस्ट केल्यानंतर याला थोडं पुढं घ्यायचं आहे आणि सॉन्गच्या शेवटपर्यंत याला खेचून घ्यायचं आहे। तर आपण याला सॉन्गच्या शेवटपर्यंत याला खेचून घेऊयात। तर सॉन्गच्या शेवटला एक बीट मारली आहे, त्या बीटवर जाऊन तुम्हाला तिथून पुढचा फोटो हा कट करून घ्यायचा आहे। तर आपण कट केल्यानंतर मधल्या बीटवर जायचं आहे आणि मधल्या बीटवर जाऊन आपल्याला फोटो हा मधातून फक्त एकदा कट करून घ्यायचा आहे आणि थोडं पुढं घेऊन आपल्याला पुन्हा एकदा त्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला पुन्हा स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर इथून तुम्हाला पुन्हा प्लसवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन आपली जी काही PNG आहे फोटो तयार केलेला तो आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे। त्याला बेंडिंग ऑप्टिविटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे। स्क्रीन केल्यानंतर थोडंसं ॲडजस्ट करून त्याला खाली ओढून घ्यायचं आहे आणि थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। थोडंसं ॲडजस्ट केल्यानंतर त्याला आपल्याला शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे। तर याला आपण शेवटपर्यंत खेचून घेऊन शेवटच्या बीटवर जाऊन त्याला पुढचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर आपण शेवटच्या बीटपर्यंत आलेलो आहोत, इथून आपल्याला पुढचं जे काय आहे ते कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर आपल्याला यायचं आहे मधल्या बीटपर्यंत। मधल्या बीट वाल्यानंतर आपल्याला पुन्हा थोडंसं फक्त कट करून घ्यायचं आहे, दोन भाग करून घ्यायचे आहे। तर आपण याचे दोन भाग करून घेतलेले आहेत। आता आपल्याला पुन्हा प्लसवर क्लिक करून मीडियामध्ये जाऊन आपल्याला मी जो काही एक इफेक्ट दिलेला आहे तो इफेक्ट तुम्हाला टेलिग्राम ग्रुपहून डाउनलोड करून घ्यायचा आहे। तो डाउनलोड केल्यानंतर त्याच्यावर ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बेंडिंग ऑप्टिविटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे। पुन्हा शेवटपर्यंत जायचं आहे, शेवटच्या बीटवर जायचं आहे। शेवटच्या बीटवर गेल्यानंतर जो काही शिल्लक व्हिडिओ आलेला आहे तो व्हिडिओ आपण इथून कट करून घ्यायचा आहे। तर आपण पुढचा व्हिडिओ कट करून घेतलेला आहे। तर एकदा स्टार्ट करून बघूयात आपण आपला व्हिडिओ। तर आपण व्हिडिओ एकदम करेक्ट फोटो सर्व काही ॲड केलेला आहे। तर आलेला आहे आता फक्त शेकीपेट। तर आपल्याला थोडंसं एकदा बॅकला यायचं आहे आणि आपण जो काही शेकीपेट आपण इम्पोर्ट केलेला आहे त्या शेकीपेटवर जायचं आहे। शेकीपेटवर गेल्यानंतर जो स्टार्टिंगचा इफेक्ट आहे त्याच्या फोटोवर क्लिक करायचा आहे। इफेक्टमध्ये जाऊन इथं आपल्याला तो कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आहेत। कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर आपल्याला बॅकवर आपल्या पुन्हा जो काही व्हिडिओ एडिट करत आहोत आपण त्या व्हिडिओवर जायचं आहे आणि मधल्या बीटच्या पुढून जो काही फोटो आपण कट केलेला आहे अर्धा त्या व्हिडिओला हा शेकीपेट ॲड करून घ्यायचा आहे। तर आपण हा शेकीपेट नंतर ॲड करू, कारण हा शेकीपेट ॲड केल्यानंतर मोबाईल थोडा लॅग करतो। तर आपण पहिलं हा इफेक्ट ॲड करून घेऊयात। तर इथून तुम्हाला हा शेकीपेट कॉपी करून घ्यायचा आहे। तर हा शेकीपेट आपण इथून कॉपी करून आपल्या पुन्हा जो काही व्हिडिओ एडिट करत आहोत त्या व्हिडिओपर्यंत जायचं आहे आणि मधून जो काही फोटो आपण कट केला आहे त्या फोटोला आपण हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। तर आपण हा फोटो हा इफेक्ट ॲड करून घेऊयात। तर इथून आपण याला पेस्ट करून घ्यायचं आहे। तर पेस्ट करून घेतल्यानंतर एकदा प्ले करून बघूयात।
तर आपण फोटोला हा शिकी पॅकेट ॲड केलेला आहेत. आता राहिला फक्त आपल्या PNGला शिकी पॅकेट ॲड करायचा. तर तुम्हाला पुन्हा आपल्या शिकी पॅकेटमध्ये जायचं आहेत. येथून हा शिकी पॅकेट आपल्याला त्या फोटोवर क्लिक करून PNGवर क्लिक करून हा शिकी पॅकेट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर सिंपल बॅकला यायचं आहे आणि आपल्या पुन्हा व्हिडिओमध्ये जायचं आहे. व्हिडिओमध्ये गेल्यानंतर मधल्या बीटवर जायचं आहे आणि तिथून पुढे जी काही PNG आहे तिला हा शिकी पॅकेट ॲड करून घ्यायचा आहे. तर आपण इथून त्याला पेस्ट करून घेऊयात. तर आपण पेस्ट करून दिलेला आहे तर याला एकदम भारी शिकी पॅकेट पेस्ट झालेला आहे. आणि सिंपल आपल्याला इथून लास्टला आपला एक लोगो ॲड करून घ्यायचा आहे. तर आपण लोगो कॅप्चर केलेला आहे तिथून आपल्याला लोगो ॲड करून घ्यायचा आहे. तर आपला हा इंस्टाग्रामचा लोगो आहे DJ ऑफिशियल आणि जे क्रिएशन हा आपला यूट्यूबचा लोगो आहे. तर आपण जे क्रिएशन यूट्यूबचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे. बेंडिंग ऑप्टिविटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये आपल्याला स्क्रीन करून घ्यायचा आहे. याला साईडनुसार थोडंसं छोटं करायचं आहे आणि इथं ॲड करून घ्यायचं आहे. आणि याला थोडं बेंडिंग ऑप्टिविटी आपल्याला थोडीशी कमी करून घ्यायची आहे. आणि याला शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे. जो काही तुमच्या IDचा किंवा तुमच्या यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. आणि आपल्याला शेवटच्या बीटवर जाऊन त्याला कट करून घ्यायचं आहे. तर आपण शेवटच्या बीटवर जाऊन इथून त्याला कट करून घ्यायचा आहे पुढचा फोटो. तर आपला जो काही व्हिडिओ आहे तो तयार झालेला आहे. तर इथं वरच्या साईडला तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे सेटिंगच्या भावात, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण एडिट झालेला आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ एडिटिंग ते पण मराठीमधून घेऊन येत असतो. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.